राइस दे जरा पुढे. घरचा मेनू आहे बरं का सर? उपस्थित असलेले श्री पाटील आणि सतीशराव यादव यांनी करावं अशी विनंती आहे. भैया की अध्यक्ष सतीशराव यादव मगाशी तुमच्या सत्कारासाठी आले ते आहेत. भाऊ ते सुद्धा ग्रामपंचायत सदस्य आहेत. सकाळी आणि संध्याकाळी आले ते तुमच्या भेटीसाठी ते दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेले. त्यांचे सर्वांचंच या ठिकाणी सर स्वागत आहे. खरं तर दुधगावविषयी सांगताना मला थोडंसं अभिमान वाटेल की कोहिनूर हे गझल म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते संगीतकार आणि गायक आहेत. जसं नुकतंच गणपतीला मोर्या नावानं गाणं प्रसिद्ध झालं. बरेचशी तुमच्या क्षेत्रातली असलेली आमच्या गावातली आमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. सरांनी अरेंजमेंट केली. थोडस दुपारीच यायचं होतं पण जरा शेड्यूल मागे पुढे झाल्यामुळे जरा गोंधळ झाला. पण आलोय आता 23 सप्टेंबरला आपला चित्रपट रिलीज होतोय. तर ट्रेलर मे बी तुम्ही लोकांनी बघितला असेल. नसेल बघितला तर प्लीज बघा. तर तुम्हाला पूर्ण कंटेंट कळेल त्यामधून. सस्पेन्स थ्रिलर हॉरर विथ फॅमिली ड्रामा ऍक्शन इमोशन रोमांस तर आहेतच. म्हणजे पूर्ण एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे आणि तुम्हा लोकांसाठी सिनेमा बनवलेला आहे. तर प्लीज 23 सप्टेंबरला जाऊन बघा. आणि 3 शिक्षिकांनी मिळून हा सिनेमा बनवलेला आहे. तर 3 महिलांनी एवढी मोठी झेप घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्या झेपेला तुम्ही सपोर्ट करा, पाठबळ द्या आणि आम्हाला तुमचं प्रेम मिळू द्या. आणि मी जास्त सांगण्यापेक्षा संजय सर तुम्हाला जास्त डिटेल्स देतीलच. संजय सर बघ आणि आमच्या सिनेमाचं प्रमोशन येण्याचा योग आला. चित्रपट खूप वेगळा आहे. लव्ह स्टोरी वाटत असला नावावरून तरी सस्पेन्स थ्रिलर हॉरर आहे. त्याच्यामध्ये मी प्रवीणच्या काकांचा रोल करतो. तो श्रीधर देसाई नावाचा कॅरेक्टर आहे जो त्याला अदृश्य शक्ती दिसते आणि मग त्याच्यावर तो काही संशोधन करायला लागतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याला गूढ कथा लिहायला आवडतात. तसा तो कथाकार वगैरे आणि त्याला आलेल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टींचा प्रत्यय तो. आणि मग घरामध्ये एक अशी वस्तू येते आणि त्या वस्तूने काय घरामध्ये एक प्रॉब्लेम्स क्रिएट होतो तर त्याच्यावर हा सिनेमा पुढे पुढे सरकत जातो. आणि मग काय शेवटायला घडतं तरी ही अजून येत नाही. तर पूर्ण स्क्रिप्ट आमची रेडी झाली आहे आणि पूर्ण सिनेमा आपल्या भेटीस येतो येत्या 23 सप्टेंबरला. तर एक वेगळा सिनेमा तुमच्या भेटीस आल्यानंतर तुम्ही नेहमीच प्रेक्षकांनी चांगल्या कलाकृतींना प्रोत्साहन दिलं आहे. तसं ह्याही चित्रपटाला प्रेम द्या. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून प्रवीण यशवंत आणि प्रिया दुबे ही नवीन जोडी सैराटच्या आर्ची परशासारखी सुपर डुपर हिट होईल याबद्दल तिलमात्र चर्चा नाही. चित्रपटाची दिग्दर्शन केलं आहे. अप्रतिम म्हणजे आयुष्यातलं पहिलं दिग्दर्शन आहे. पण असं प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेने आजवर असं मोठा सिनेमा कोणी डिरेक्ट केला नाही. पण ते धाडस यांनी केलं. खरंच या स्त्री शक्तीच्या पाठीशी आपण उभं राहायला हवं. कारण एका 3 स्त्रियांनी मिळून केलेला हा सिनेमा आहे. नवरात्रीच्या दरम्यान येतो आहे त्यामुळे स्त्रियांचा सन्मान केला जातो नवरात्रीमध्ये. त्यामुळे अशा एका चांगल्या कलाकृतीला त्यांनी आणली तुमच्यासाठी. आणि खूप अतिशय अभ्यासपूर्ण हा सिनेमा यांनी लिहिला, यांनी डिरेक्ट केला. दिग्दर्शनाचा त्यांना फारसा अनुभव नसताना देखील काही ठिकाणी मला 1-2 ठिकाणी ते असिस्टंट म्हणून त्यांनी काम केलं. पण या सिनेमाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारताना ज्या समर्थपणे ह्या मॅडमनी पेलली आहे तर मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट आहे. ग्रामीण भागातून असं कोणीतरी येतंय आणि मोठमोठ्या नटांना आपल्या अंडर काम करताना
कुठेही प्रॉब्लेम होत नाही याची काळजी घेऊन त्यांनी बेसिकली सीन छान पद्धतीने आम्हाला त्यांनी समजावले, आम्हाला गोष्ट नीट पटवून दिली. आणि हेतू म्हणजे समाजाला काहीतरी आपल्याकडून चांगलं देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलेला आहे. चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे माझ्या टीमने. अत्यंत मनापासून अगदी मनाच्या तळापासून या चित्रपटात काम केलेलं आहे. प्रत्येक भूमिका त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत थिएटरमध्ये तुमच्या खुर्शीला ठेवून देईल आणि तुम्हाला इंटरेस्ट वाढवेल. शेवटपर्यंत तुम्हाला हा चित्रपट असा नीरस असा वाटणार नाही, खूप पहावा असं वाटेल. शेवटपर्यंत तुम्ही हा चित्रपट अत्यंत आवडीने पाहाल आणि ह्या चित्रपटातून एक चांगला संदेश आपल्याला समाजात द्यायचा प्रयत्न केला तो नक्कीच मिळेल. आणि आमचे जे या चित्रपटातले जे काका आहेत संजय सर, यांचं जे काय आहे डायलॉग्स ते मला फेवरेट आहेत. आणि ते तुम्ही चित्रपट घ्या, जाऊन 23 सप्टेंबरला नक्की एन्जॉय करा. आणि जवळच्या चित्रपटगृहात सहकुटुंब जाऊ, सहकुटुंब पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. आपण सर्वांनी आमच्या छोट्याशा प्रयत्नाला तुमच्या आशीर्वादाचं बळ द्यावं आणि येत्या 23 सप्टेंबरला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा. उपस्थित आहे आम्ही 100% असं सांगू की तुमच्या पाठीशी आम्ही 100% उभा राहू. नक्कीच आम्ही गावातून उभा राहू तुमच्या मागे. आणि सर्वांचे मी आणखीन एकदा आभार म्हणतो.